स्वागत आहे तुमचा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आम्ही चाललो नागपूरले। रिसेप्शनले चला मग मी आता तयारी करतो। गडी तर मस्त केस सेट करून आला। काय करा लागते केस सेट? पूरी सेट करायला केस सेट करा लागतो म्हटलं। आरचा तोंड पाहिलं, गजब बेइज्जती है। तर आता आम्ही निघालो आहे। टोब्या, मी, आई, बाबा सगळेजण चाललो। तर रावी आली नाही, रावीची तब्येत खराब आहे म्हणून आम्ही आमच्या ॲटोनंच चाललो। बाबा म्हणे ॲटोत गॅस भर लागते म्हणे। गॅसपाशी गेलो तर ॲटोची बम गर्दी होती गॅससाठी। तर आम्ही सध्या आता अमरावती थांबलो। तर बाबाला सिलेंडरचं भाडं होतं तर सिलेंडर उतरवलं। तर आता आई बाबा चहा प्यायला गेले, मग चहा पिऊन जाऊ आम्ही समोर। आता आईले उपास होता तर मग आईले बाबानं साबुदाण्याचे वळे आणून दिले। त्याच्या संग मग मठ्ठाही आणला होता बाबानं। तर हा पहिला टोल नाका लागला आहे आम्हाला। आम्ही आता तिवसा गावात, तिथं आता आईची चप्पल घेऊन आलो। आईची चप्पल तुटली तर आईनं चप्पल नाही आणली। दोन चार दुकानं पाहिले पण एक चप्पल नाही पसंत आली। अशी कशी चप्पल पाहिजे तर काय काहीच चांगलं नाही लागून आला चिवळा। आय देव, आत्ताच आम्ही चिवळा खाल्ला। चिवळा काही एवढा खास नव्हता तर गाडी थंडी होईपर्यंत आम्ही इथं बसलो। म्हणजे ही हायवेच्या बाजूनं रोड असते, तिकडून लावला ॲटो तर तिकडे थांबलो आता आम्ही सध्या। दादा गाडी थंडी होईपर्यंत, चक्के गरम झाले गाडीचे तर गाडी थंडी होईपर्यंत आम्ही मग अजूक थंडी झाल्यावर गाडी समोर चाललं जाऊ। अजून गाडी थंडी झाल्यावर तर अजूक निघालो मग आम्ही समोर। हा दुसरा टोल नाका लागला आहे। अजूक एक टोल नाका लागणं आम्हाला समोर। आता आम्ही टोल नाकाच्या बाजून थांबला होता, मग आईस्क्रीम घेतली। तर नागपूर इथून 75 किलोमीटर आहे। आम्हाला बसू बसू जिवार आलं, झोपी लागत होती। भूषण तर झोपला पण होता। हा तिसरा टोल नाका लागला आहे आम्हाला। इथं गर्दीच गर्दी आहे ट्रकाची, आम्हाला जाली जागा नाही आहे। नागपूर आता 11 किलोमीटर आहे फक्त। आता इथं गॅस भरून आले बाबा। पहिले अमरावतीत भरला, आता नागपुरात भरते। आम्ही आता पूजाताईच्या इथं पोचलो। इथं आता थोडंसं आराम करन मग जाईन रिसेप्शनले। इथून फक्त थोडंसंच दूर आहे। आई आपल्याला तिकडे कधी जायला लागते? आता आताच जा लागते। तयारी करूनच जा, 6 वाजता। आता झोपतो मी पहिले। तर चला मग मी आत्ता सुटलो। आता 7 वाजले तर आता आंघोळ धुवायला जातो, मग तयारी करतो, मग आपण रिसेप्शनले जाऊ। मग थोडंसं तिकडले ब्लॉक काढू आपण। तयारी झाली आता आमची, आता आम्ही निघणार आहे। चला तर आता आम्ही निघालो आहोत। तर आई बाबा पहिलेच गेले समोर। नवरदो नवरींची एंट्री झाली आहे। स्टेज तोडून टाकते रे भाऊ आता, हे एवढे जण चढून आले। आता जेवत आहे आम्ही सगळेजण। तर आता रिसेप्शन सरला आहे, आता आम्ही पूजाताईच्या इथे चाललो। तर मी आता सुटलो, आता उठून नाश्ता करतो। पाणी गिरट बाय। तर आता नाश्ता करतो पूजाताईनं, शेवड्या केल्या। आता आम्ही मटण जेवलो आणि आता आम्ही घरच्या रस्त्यानं निघालो आहो। इकडे सकाळपासूनच पाऊस येऊन आला होता आणि आम्ही निघालो त्यावेळी पाऊस आला तर पुरा मी इकून वला झालो। आता आहे आपण कारंजा गावात। कारंजा गावात हे मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता मागं मंदिर आहे म्हणून। तर मी ज्या वर्धेत भरती होतो तेव्हा इथचे महाराज होते। तर आता आम्ही तिकडेच आहो। तर आलो तिथच्या मंदिरात, तुम्हाला इथचा व्ह्यू दाखवतो मंदिरचा। हे पाहू शकता तुम्ही मंदिर।
अंदरचा व्ह्यू दाखवतो दुख्या मसले याचा। मी इथं जेव्हा मी वर्धेत भरती होतो तेव्हा इथचे महाराज पद भरती होते, म्हणजे आमच्या बाजूच्याच भेटले होते। तेव्हा मग बाबांनं त्या महाराजचा नंबर घेतला होता, आम्ही फोन लावला त्याला, मग ठेवणे या म्हणे मंदिरात। मग आम्ही मंदिरात आलो आता इकडे, मंदिराचं व्यूज तर आता दाखवलाच तुम्हाला। आता निघतो आम्ही इथून, टाइम झाला घरी जा लागते अजून। आता इथून निघतो आम्ही सगळे सगळे जण बसले ऑटो। आता आम्ही लागलो आमच्या रस्त्यानं। आम्ही आता मोजरीत आहो, मोजरीत चहा पितो। संध्याकाळ झाली, अजूक घरी जायचं आहे, अजूक रात्र होईल घरी झाली। हा अमरावतीचा टोल नाका, मग दावन तिन्ही कॅमेऱ्यात सापडतो तिन्ही टोल नाकाच्या। आम्ही आहे वलगावत, लस्सी पेत आहे आता। अकोल्यात आम्ही आता पार्सल घेऊन आलो अंडे बनवून। तर आता आम्ही आता घरी पोचलो, आताच घरी पोचलो। राणी पा कशी करून आली, उड्या मारून आली। राणी 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 राणी, तुला नेलत नाही, तुला नेलत नाही। चला आता इथंच ब्लॉग बंद।